ब्रेकनंतर बघूयात. जम्मू काश्मीरच्या राजुरीमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आलंय. कोल्हापूरच्या महागाव गावचे जवान शहीद झालेले आहेत. अतिरेक्यांच्या चकमकीत हे जवान शहीद झाल्याचं कळतं. ही घटना 16 डिसेंबरला घडली. ज्योतिबा गणपती चौगले असं वीरमरण आलेल्या जवानाचं नाव आहे. चौगले हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील महागाव या गावचे रहिवाशी होते. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर आपल्याबरोबर. संदीप, आणखीन एक जवान म्हणजे पश्चिम महाराष्ट्राने तसे अनेक जवान आपल्या देशाच्या रक्षणासाठी देऊ केलेले आहेत, पण त्यातले हे एक जवान आपण बघतोय की चटका लावून गेले. नक्कीच विशाल, बेळगावमध्ये आपल्याला माहिती आहे की मराठा लाईट इन्फंट्रीचं मुख्य केंद्र आहे देशातलं, आणि त्यामुळं कोल्हापूर, सांगली आणि सीमा भागातले अनेक जवान हे आज ही सैन्य दलामध्ये कार्यरत आहेत. आणि 2009 साली कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातल्या महागावचे जे जवान आपण बघतो की ज्योतिबा गणपती चौगले असं त्यांचं नाव आहे, ते 2009 साली सैन्य दलामध्ये भरती झाली होती आणि त्यानंतर त्यांचा विवाहही झाला होता. त्यांच्या पश्चात 2 मुलं आणि पत्नी देखील आहे. पण आज सकाळी ही दुर्दैवी बातमी आली की आज पहाटे म्हणजे मध्यरात्री ज्यावेळेला अतिरेक्यांची चकमक सुरू होती राजौरी भागामध्ये जम्मूमध्ये, त्यावेळेला या चौगले यांना हे वीरमरण आलेलं आहे. महत्वाचं म्हणजे अभिमान असला तरी दुःखाचं देखील सावट संपूर्ण गावावर पाहायला मिळतं. अंत्यसंस्काराची जी तयारी आहे ती देखील गावकऱ्यांनी सुरू केली आहे. काही वेळापूर्वी त्या ठिकाणी तहसीलदार येऊन गेलेले आहेत आणि पुढच्या काही तासांमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीचे जे सगळे अधिकारी आहेत बेळगावमधले ते देखील तिथं दाखल होणार आहेत. कदाचित उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत पुण्यामध्ये त्यांचं पार्थिव जे आहे ते विमानानं दाखल होईल विशाल, आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव पुण्यामधून कोल्हापूरमध्ये आणून नंतर महागावमध्ये साधारणतः 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊ शकतात. आणि हे सगळे अंत्यसंस्कार जे आहेत ते लष्करी इतमामामध्ये होणार आहेत विशाल. धन्यवाद संदीप. या